साथ ही लिखित युक्तिवाद भी न्यायालय के समक्ष प्रस्तुत किया जाएगा। आज के कामकाज को विशेष सरकारी अधिवक्ता उज्जवल निकम वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए जुड़े थे, उन्होंने इसी माध्यम से युक्तिवाद सुना। बचाव पक्ष के वकील एडवोकेट सोने को, एडवोकेट शुभांगी कुम्हारे और एडवोकेट सुजीत मेश्राम ने कामकाज में सहायता की। तर्फे आज आमचा शेवटचा दिवस होता युक्तिवाद करण्याकरिता, आणि आज आम्ही तोंडी युक्तिवादासोबतच लेखी युक्तिवादही जमा करणार होतो, पण आज कोर्ट थोडा बिझी असल्यामुळे आम्हाला दुपारनंतर वेळ मिळाली, त्यामुळे आजही आमचा युक्तिवाद अपुरा राहिला। येणाऱ्या 28 तारखेला आम्ही तो पूर्ण करणार आणि त्याच दिवशी आमचा लेखी युक्तिवाद पण सबमिट करणार। आजच्या कामकाजाचं महत्त्व म्हणजे आज साहेबही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले होते आणि तेही त्यांनीही आमच्या संपूर्ण युक्तिवादादरम्यान तेही आपलं तिथे प्रेझेंट होते। हिंगणघाट से BCN न्यूज के लिए रवी योनौरकर की रिपोर्ट।